डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार। बेडकीहाळेतील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचाराला वाहून घेतलेले व सर्वसामान्य गरजू गरीब व उपेक्षितांचे कैवारी उद्योग व्यवसायाचे पुरस्कर्ते डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना आत्मा प्रतिष्ठान नवी दिल्ली येथील आत्मश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री डी व्ही सदानंद गौडा, माजी मंत्री शोभा करंदलाजे तसेच डॉक्टर सी सोमशेखर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले। यानिमित्त डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार शिंगाडे सत्कार समितीच्या वतीने शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेखर प्रभात हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते प्रकाश कदम, सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाबाडे, पी के पी एस चे उपाध्यक्ष मलगौडा पाटील, नितीन गोंधळे सांगली, दत्ता मांजरेकर उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक अरुण यादव यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सत्कार समितीच्या वतीने डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर संघ संस्था मित्र परिवार पत्रकार ग्रुप यांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला। यावेळी डी एन दाबाडे, मलगौडा पाटील, प्रकाश कदम, बाळासाहेब शिंदे, नितीन गोंधळे यांनी मनोगत व्यक्त करून शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। नाही कुणी आत्महत्याच करणार, नाही कुणी मित्र असला जवळ, जर मित्र असला जवळ, जर मना सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, मैत्री चाटते गायब होऊन मना, मैत्री चाटते गायब होऊन मना, जाबी लग तू तिला, जाबी लग तू तिला वासरा सारखा मित्र बन। दुर्मिळ लोकांना मिळतं ते विक्रमजींना मिळालं, त्याच्यासाठी या राजाला पण जोरात आपण टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करण्याची गरज आहे। त्याच्यानंतर दुसरा अक्षर आहे आर। मला वाटतं ते एका ठिकाणी बसत नाहीत, तरी सातत्यानं पळत आहेत। म्हणजे मगाशी सरांनी उल्लेख केला की या कार्यक्रमाच्या दिवशी आपण घराचं एखादं कौटुंबिक कार्य असेल तर 8 दिवस त्याची तयारी करतो, पण त्याने एका क्षणात त्याच्या मनात आलं की तयारी झाली म्हणून समजायचं। माणसाची उडी पेरलेली आहे, कारण महात्मा गांधींनी सांगितलंय की खऱ्या अर्थानं तुम्हाला 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा, आणि 50 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं जोडा, आणि जर तुम्हाला आयुष्यभराची तयारी करायची असेल तर माणसं पेरा। आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात भागात त्यांनी माणसं पेरली, नुसती हाक मारली की पळत येतात। आणि म्हणून त्यांच्यामधली हा जो यशाचा भाग आहे त्याच्या पाठीमाग त्यांचं सातत्य द्या, सातत्यानं ते पळत राहतात आणि माणसांच्या सोबत राहतात। आणि म्हणून आर हा खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या नावामधला शब्द अतिशय अक्षर अतिशय सुंदर आहे। हा त्याच्यानंतरच अक्षर आहे ए, ए फॉर ऍक्शन। ते सतत कृतीशील आहेत। मला वाटतं एक दिवस तरी त्यांचा फोन मला झाला नाही सर, असं नाही, सकाळपासून संध्याकाळीपर्यंत एखादा सुद्धा ऐकादा का असेना, त्यांचा पण फोन असतो आणि मॅडमचा पण फोन असतो। या बडवर सर्वांनी दुरितारो आवर्त समाजसेवे भाग मतदान करतात, दाटावर सर्वांनी सहकार माडवर ना मुंद नी मुंद अंतिरतात, आदर बडवर सर्वांनी आर दुडावर भाग कडी मतदान। यावत्तु विक्रम ಯಲ್ಲಿ ಯಾರ್ ಬಡವರ ಮ್ಯಾಗ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದ್ರ ಅಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಗಾಡೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಮಾತ್ರ ಸತ್ಯ। ಯಾವತ್ತು ಅವರ ಬಡವರ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ರು ಕೋವಿಡ್ ಕಾಲದವರೆಗೆ ಅಂತ ಮಾಡಿದರು, ಅದಲ್ದ ಅನಾಥ ಆಶ್ರಮಕ್ಕೂ ಯಾವತ್ತೋ ದೇಣಿಗೆ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೋ, ಅನಂತ ಆಶ್ರಮದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ, ಯಾವತ್ತು ಇಂಥ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತಾ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಮಹಾದೇವಿ ಯಾದವ್, ಜಗನ್ ಯಾದವ್, अण्णासाहेब कदम, बरोडा बँकेचे व्यवस्थापक टी हरिकृष्णा, बाळासाहेब पाटील, बाबूराव नारे, राजू संगपाळ, अशोक शिंदे, रावसाहेब मेलाळे, आदिनाथ जाधव, भरत माळगे, पिंटू पाटील, रावसाहेब कांबळे, संतोष नवले यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट प्रीती हट्टीमणी यांनी केले, तर अजित कांबळे यांनी आभार मानले। मान्यवर उपस्थितीत राहिलेले आहेत,
अनेक क्षेत्रामध्ये ते उंचान आणि प्रगतशील वाटेवर वाटचाल करत परिवर्तन करण्याचं काम प्रत्येक समाजामध्ये करतात. त्या ठिकाणी ते आपला मुलाचा वेळ देऊन माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थितीत राहिलेले आहेत. या कार्यक्रमाचे मला जाणून घेऊन ह्या सगळ्या आतापर्यंत मिळालेल्या 660 पुरस्कार आहेत. राज्यस्तरीय आहेत, त्यात एक डॉक्टरेट आहे. हे सगळं आमचे ज्येष्ठ या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय शेखर प्रभात साहेबांनाच व्यासपीठावर. हे मी एकटा घडलो नाही, मला घडवलं, मला प्रेरणा दिली, मला प्रोत्साहन दिलं. अशा या मोठ्या नेतृत्वातनं एक मी लहानसा कार्यकर्ता करत 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 अनेक समाजामध्ये, समाज हा मी कधी वेचून किंवा कुठल्याही पद्धतीने कुठला समाज आहे हा मी कधीच कुठेच विचारला नाही. अडचण काय आहे, काय करायचं आहे, माझी काय भूमिका आहे, कारण माझ्या रक्तामध्ये, माझ्या प्रेरणेमध्ये, माझ्या घरातल्या संस्कारामध्ये माझ्या वडिलांपासून समाजसेवा करत आलेले ही एक माझी पिढी आहे. त्यामधला हा मी विक्रम म्हणून मी त्याच वाटेवर उभा राहून समाजाची सेवा माझ्याकडून जितकं होईल तितकं मी आजपर्यंत करत आलेलं आहे. याचं श्रेय सगळं तुम्ही जण आहात, तुम्ही ह्या ठिकाणी आलेला आहात. असेच मी जाईल तिथं सगळेजण येऊन मला प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन मला मोठं केलेलं आहे. मी एकटा मोठा झालो नाही, एकट्याने मोठा होता येत नाही, हे त्याचं साक्षीदार मी आहे. मला माहीत आहे समाजामध्ये अनेक चढ उतार असतात, अनेक मोठमोठ्या अपवाद असतात. समाजात काम करत असताना अंगावर अनेक शितोळे